UMIT मध्ये विश्वामित्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये बीटेक डिग्री दिली जाते. हा 12वीच्या नंतर 4 वर्षाचा कोर्स आहे आणि त्यांची सेंट्रल ऍडमिशन टेस्ट झालेली आता आणि 29 जून त्यांना त्यांच्या प्रायोरिटी देण्यासाठी प्रेफरन्स देण्यासाठी लास्ट डेट आहे. तर UMIT ही अत्यंत चांगली अशी एक संस्था आहे आणि तिथे आम्ही 3 विषयांमध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा या 3 विषयांमध्ये बीटेक दिलं जातं. तसंच इथे आता पुढच्या वर्षी आम्ही एमटेक सुरू करतोय आणि PhD इन टेक्नॉलॉजी पण कोर्स आहे तिथे. त्याच्याचबरोबर मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि तोही इथे त्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही, दुसरं डिपार्टमेंट आहे, त्या मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन हा कोर्स तिथे दिला जातो. पण टेक्नॉलॉजी बरोबरच आणखीन 2 गोष्टी मला म्हणायच्या वाटतात. एक तर आमचे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. तिथे आम्ही जे मास्टर्स प्रोग्राम करतो तेही अत्यंत युनिक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मास्टर हा जो MBA कोर्स आहे एक्झिक्युटिव्ह साईड, तर ते ऑलरेडी दे आर इन सर्व्हिस म्हणून त्यांच्यासाठी आम्ही शनिवार रविवार पार्ट टाइम हा कोर्स करतो. तसंच HR मध्ये किंवा फायनान्समध्ये या विषयामध्ये आम्ही MMS कोर्सेस देतो. पण मास्टर इन एज्युकेशन मॅनेजमेंट हा आणखीन एक वेगळा युनिक कोर्स मगाशी म्हटत असा आहे. तर असे अनेक आणि फार्मसीमध्ये इन्फॉर्म कोर्सेस नवीन आम्ही इन्फॉर्म कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि नवीन नवीन कोर्सेस आम्ही सारखे सुरू करत असतो एवढ्यासाठीच की आता सोसायटी इतकी बदलते आहे, त्यांच्या गरजा एवढ्या बदलत आहेत की त्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून या नवीन कोर्सेसची खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे सतत त्याच्यामध्ये बदल करणं हा एक SNDTचा कायम नेहमीच बदलात ना वेगवेगळं शिक्षण आणि तेही बदललेल्या काळाशी अनुरूप असं शिक्षण SNDTने नेहमी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल वेगवेगळ्या कोर्सेसला जसं आपण आर्मी प्रत्येक कोर्सेस युनिव्हर्सिटीमधले जे युनिक कोर्सेस आहेत जे कुठेही फारसे बाहेर पाहायला मिळत नाहीत, पण ते कोर्सेस केल्यानंतर आपल्याला मात्र नोकरीची नक्की खात्री पडते की इथे गेल्यानंतर आपल्याला पुढं काहीतरी हालचाल करण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी एक वेगळी वाट शिक्षणावर मिळू शकते. त्यामुळे आज तुमचं ध्येय निश्चित करा आणि टेकऑफ करा तुमच्या करिअरच्या पुढच्या भरारीसाठी. आजचं चांगलं आहे मॅडम, तुम्ही चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमच्याही मनातले काही प्रश्न असतील नव्या विषयाचं, नवीन वेगवेगळ्या करिअरच्या विषयाचं आपण भेटणार आहोत. पहा फक्त IBM लोकमत.